that we can start. Yes. Yes, sir. Shirke, sir, please, you can start. Okay. Good afternoon, all of you. Today we are going to discuss about the various scholarship. Okay. आता यामध्ये सगळ्यांनी ऍडमिशन घेतल्यानंतर कुठल्या ना कुठल्या कॅटेगरी मध्ये आपण ऍडमिशन घेतो, ऍडमिशन घेतल्यानंतर काही अमाऊंट आपल्याला स्कॉलरशिपच्या फॉर्म मध्ये मिळते आणि त्या स्कॉलरशिपच्या संदर्भात आजच्या सेशन मध्ये आपल्याला डिस्कस करायचंय. आणि ओके, तर यामध्ये जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांपैकी काहींची कॅटेगरी जी आहे वेगवेगळ्या कॅटेगरी मधून सर्वांनी ऍडमिशन घेतलेले असतील. कुणी ओबीसी असेल, कुणी ईडब्ल्यू एस असेल, कुणी ईबीसी मध्ये असेल, एससी, एसटी, एनटी, एसबीसी या सगळ्या कॅटेगरींचा आज आपल्याला डिस्कस करायचा आहे. आता यापैकी ऍक्च्युअल जे ऍक्च्युअल जे काही आपल्याला स्कॉलरशिप संदर्भात सुरुवात करायची त्या अगोदर काही विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिपची स्कीम लागू होत नाही ते कोणकोणते आहे. तर सगळ्यात अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घेतलेत अशा विद्यार्थ्यांना यापैकी कुठलीही स्कॉलरशिप लागू पडत नाही. या सर्व ज्या स्कॉलरशिप आपण डिस्कस करणार आहोत या सर्व स्कॉलरशिप ह्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिप आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोट्यामधून कॉलेजला ऍडमिशन घेतले त्यांच्यासाठी या स्कॉलरशिप लागू होत नाही. म्हणून मॅनेजमेंट स्टुडंट जे असतील, मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घेतलेले जे स्टुडंट असतील त्या स्टुडंटनी कुठल्याही गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपला अप्लाय करायचं नाही. त्यानंतर दुसरा पार्ट येतो की टीएफडब्ल्यूएस, टीएफडब्ल्यूएस म्हणजे ट्यूशनची वेविंग स्कीम. स्टुडंट्स हू कॅन रियली अंडरस्टँड मराठी, टीएफडब्ल्यूएस स्टुडंट जे आहेत, आता हे जे टीएफडब्ल्यूएस स्टुडंट आहेत, टीएफडब्ल्यूएस मीन्स ट्यूशन फी वेविंग स्कीम, या स्कीमच्या अंतर्गत जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप घेतलेली आहे, टीएफडब्ल्यूएसच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप घेतली आहे त्यांना ट्यूशन फी पूर्णपणे माफ असल्यामुळे त्यांनी या स्कॉलरशिपला अप्लाय करायचं नाही. समजा ते ओपन कॅटेगरीमध्ये असतील तर ईडब्ल्यूएस किंवा ईबीसी साठी ते त्या स्कॉलरशिपला पात्र असत नाही कारण त्यांना ट्यूशन फी ऑलरेडीच नाहीये. त्यामुळे त्यांना फक्त कुठली स्कॉलरशिप आहे तर होस्टेल अलाउन्सची एक स्कॉलरशिप असते, या स्कॉलरशिपला टीएफडब्ल्यूएसचे स्टुडंट अप्लाय करू शकतात. त्याशिवाय इतर कुठल्याही स्कॉलरशिपला ते अप्लाय करू शकत नाही. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना म्हणता येईल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षामध्ये किंवा बारावीमध्ये ज्यांनी स्कॉलरशिप ला रजिस्ट्रेशन केलंय महाडीबीटी पोर्टलवर त्या विद्यार्थ्यांनी तेच रजिस्ट्रेशन कंटिन्यू करायचंय, पुन्हा डबल रजिस्ट्रेशन करायचं नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, बारावी सायन्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपला अप्लाय केलंय अशा विद्यार्थ्यांनी तेच रजिस्ट्रेशन कंटिन्यू करायचंय, पुन्हा डबल रजिस्ट्रेशन करायचं नाही. डबल रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे काही टेक्निकल प्रॉब्लेम येईल तो टेक्निकल प्रॉब्लेम नंतर सॉल्व्ह करणं अवघड आहे. हॅलो सर, जस्ट वन मिनिट. Those students who cannot understand the Marathi, we will discuss all these scholarship with them separately. Okay? Is it clear? Those students who cannot understand the Marathi, we will take separate discussion with them. ओके, सो यामध्ये आपण तीन टाईपचे स्टुडंट पाहिले. पहिले मॅनेजमेंट स्टुडंट की ज्यांनी कुठल्याही स्कॉलरशिपला अप्लाय करायचं नाही, हे गव्हर्नमेंट स्कॉलरशिपच्या संदर्भात आहे. ते हे जे स्टुडंट आहेत मॅनेजमेंट स्कीमच्या अंतर्गत आलेले जे स्टुडंट आहेत ते प्रायव्हेट स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतील, गव्हर्नमेंटच्या कुठल्याही स्कॉलरशिपला ते इलिजिबल होत नाहीत. टीएफडब्ल्यूएस वाल्यांनी कुठल्याही स्कॉलरशिपला अप्लाय न करता फक्त होस्टेल अलाउन्स यासाठी ते अप्लाय करू शकतात. होस्टेल अलाउन्स करून इतर स्कॉलरशिपला ते इलिजिबल होत नाही कारण त्यांना ट्युशन फी ऑलरेडी माफ आहे. आणि त्यानंतर महत्वाची सूचना
दिली होती ती म्हणजे जे स्टूडंट ज्या स्टूडंटनी 12वी सायन्स मध्ये महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून स्कॉलरशिप घेतली आहे अशा स्टूडंटनी तेच रजिस्ट्रेशन पुढे कंटिन्यू करायचंय. डबल रजिस्ट्रेशन कुणीही करू नये. जे ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे महाडीबीटी पोर्टल वरती त्यांनी डबल रजिस्ट्रेशन करू नये, नंतर तो टेक्निकल प्रॉब्लेम येतो. तेव्हा लक्षात घ्या की ऑलरेडी रजिस्ट्रेशन जर असेल तर डबल रजिस्ट्रेशन कुणीही करू नये. ओके ठीक आहे. आता आपण बघूया की गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या स्कॉलरशिप्स आहेत. यामध्ये गव्हर्नमेंटच्या कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप्स आहेत. पहिली जी स्कॉलरशिप आहे ती राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप, ज्याला आपण यापूर्वी ईबीसी स्कॉलरशिप म्हटलं जायचं, किंवा सध्या जे मागच्या वर्षीपासून आपल्याला एक वेगळी कॅटेगरी फॉर्म केली गेली ती म्हणजे ईडब्ल्यूएस. मग ईबीसी स्कॉलरशिप असेल किंवा ईडब्ल्यूएस या कॅटेगरीच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले त्या विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप साठी अप्लाय करायचं. त्यानंतर एससी आणि एसटी स्कॉलरशिप. आता यामध्ये दोन प्रकार आहेत, एससी एसटी स्कॉलरशिप आणि दुसरा प्रकार आहे एससी एसटी फ्रीशिप. एससी एसटी फ्रीशिप. आता स्कॉलरशिप आणि फ्रीशिप यामध्ये दोन्हीमध्ये काय फरक आहे. एससी आणि एसटी स्कॉलरशिप कधी मिळते की जेव्हा एससी किंवा एसटी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांच्या फॅमिलीचं इन्कम 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. मी परत रिपीट करतो, एससी आणि एसटी कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचं एकूण उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर असे विद्यार्थी हे स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या फॅमिलीचं इन्कम हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या विद्यार्थ्यांना फ्रीशिप मिळते. हे लक्षात ठेवा. मग 2.5 लाखापेक्षा जास्त कितीही उत्पन्न असेल तरी सुद्धा त्यांना फ्रीशिप मिळते. मग या दोन्ही मध्ये फरक काय स्कॉलरशिप. हा जस्ट टू सॉरी फॉर इंटरप्टिंग यू, इज दिस स्कॉलरशिप ऍप्लिकेबल फॉर आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट दोज हु हैव टेकन ऍडमिशन्स फ्रॉम ऑल दिस स्कॉलरशिप. All these scholarships are only for Maharashtra government and those who are domiciled in Maharashtra. Those students who have taken from JEE, is it applicable for them? From JEE, but they should be domiciled of Maharashtra. Okay. I think students like Sonu Prasad, can you hear me? Sonu Prasad? Yes, ma'am. Do you have domicile from Maharashtra state? No, ma'am. Okay, then these scholarships will not be applicable for you. Shelke sir. Yes. Are you going to give the details of the other scholarships like Cummins, Leela Punnawala? Just today? In this session, we will discuss only government scholarship, which we apply on the Mahadibiti portal. Okay, then another session we will discuss on the private sector scholarships like yes, Kanya scholarship or Leela Punnawala scholarship. Out of Maharashtra students, please bear with us. Sir is explaining it in Marathi. So because it is for Maharashtra state students, so they can understand Marathi. That is why he is explaining. So you can either attend the session or you may leave. Continues. Okay, thank you. So इथे आपण स्कॉलरशिपच्या संदर्भात गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपच्या संदर्भात चर्चा करत आहोत असताना पहिले स्कॉलरशिप ईबीसी आणि ईडब्ल्यूएस या दोन्ही कॅटेगरीतील मुलांनी काय करायचंय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिपला अप्लाय करायचं. एससी एसटी स्कॉलरशिप आणि एससी एसटी प्रिसिप या दोन्ही मध्ये मी सांगितलं डिफरन्स काय की ज्या विद्यार्थ्या एससी एसटी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांच्या एक कुटुंबाचं एकूण उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे किंवा 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपला अप्लाय करायचंय. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे मग ते किती असू द्यात त्यांनी फ्रीशिप साठी अप्लाय करायचंय. तर स्कॉलरशिप आणि फ्रीशिप या दोन्हीमध्ये फरक काय,
जरी आता पहा स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना आणखी एक स्कॉलरशिप आहे ती म्हणजे हॉस्टेल मेंटेनन्स. हॉस्टेल मेंटेनन्स म्हणून एक स्कॉलरशिप आहे, त्या स्कॉलरशिपला हे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. परंतु ज्या एस सी किंवा एस टी कॅटेगरीमधील ज्या मुलांना प्रिसिपला अप्लाय करतात किंवा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे ते प्रिसिप साठी इलिजिबल आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना हॉस्टेल मेंटेनन्स साठी अप्लाय करता येत नाही. एवढाच दोन्ही मधला बेसिक फरक आहे. बाकी दोन्हींनाही मिळणारी जी रक्कम आहे ती दोन्ही कॅटेगरी किंवा दोन्ही स्कॉलरशिप आणि प्रिसिप मध्ये सेम आहे. ठीक आहे. त्यानंतर ओबीसी आणि एसबीसी, ओबीसी आणि एसबीसी या दोन कॅटेगरी आहेत. या दोन कॅटेगरीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचं एकूण उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे, ज्यांचं उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे त्यांना स्कॉलरशिप मिळते. 1 लाखापासून ते 8 लाखापर्यंत, म्हणजे 8 लाखाच्या आतमध्ये, 1 लाखापासून 8 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना फ्रीशिप मिळते आणि 8 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाही. 8 लाखापेक्षा जास्त असल्यांना कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाही. मग एवढ्या यामध्ये हा पार्ट आहे. त्यानंतर शेवटची जी आहे ती डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप. ही जी स्कॉलरशिप आहे ही स्कॉलरशिप फक्त ओपन कॅटेगरीतील मुलांसाठी आहे आणि या ओपन कॅटेगरीतील मुलांसाठी असलेल्या स्कॉलरशिपचे कंडिशन काय आहे की यामध्ये त्या तो विद्यार्थी हा अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी तो अल्पभूधारकचा पाल्य असला पाहिजे. ठीक आहे. अल्पभूधारक ही कंडिशन आहे. किंवा अल्पभूधारकला दुसरा एक ऑप्शन आहे की मजूर असल्याचा दाखला, परंतु तो जो दाखला आहे तो दाखला तहसीलदारच्या सहीने असला पाहिजे तरच ते ऑथेंटिक होतं, अन्यथा नाही. किंवा काही वेळेस जॉब कार्ड सुद्धा ऍक्सेप्ट केलं होतं. रोजगार हमी योजना जी आहे या रोजगार हमी योजनेवर काही मजूर म्हणून जॉब कार्ड, त्या काही मजुरांना जॉब कार्ड दिले जातात, हे जॉब कार्ड सुद्धा त्यामध्ये ग्राह्य धरलं होतं. तर पंजाबराव देशमुख ही ओपन कॅटेगरीसाठीच फक्त आहे. त्या ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी हा अल्पभूधारक असावा किंवा तो नोंदणीकृत मजुराचा दाखला त्या विद्यार्थ्याकडे असावा. ठीक आहे. या सगळ्या टोटल गव्हर्नमेंट स्कॉलरशिप आहेत. आता ह्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिपला अप्लाय कसं करायचंय, या अप्लाय करण्यासाठीच्या आपल्याला स्टेप्स पाहिजेत. ठीक आहे. तर प्रोसिजर, आता याची जी अप्लाय करण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर टू अप्लाय स्कॉलरशिप ऑन महाडीबीटी पोर्टल. आता या महाडीबीटी पोर्टल वरती आपल्याला या सर्व स्कॉलरशिप साठी अप्लाय करायचंय. हे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे. या गव्हर्नमेंटच्या पोर्टल वरती आपल्याला अप्लाय करून मग त्यानंतर आपल्याला त्यानुसार स्कॉलरशिप आपल्याला मिळते. आता यामध्ये 3 वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे अप्लिकंट शुड रजिस्टर ऑन महाडीबीटी पोर्टल. महाडीबीटी पोर्टल जे आहे या पोर्टलवर त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचा जो युजरनेम आणि पासवर्ड असेल ते युजरनेम पासवर्ड त्या विद्यार्थ्यांनी कंटिन्यू लक्षात ठेवायचंय, कारण हेच रजिस्ट्रेशन पुढचे 4 वर्ष तुमचं कंटिन्यू राहणार आहे. बीईची डिग्री कम्प्लीट होईपर्यंत हेच रजिस्ट्रेशन तुमचं कंटिन्यू होणार आहे. तेव्हा रजिस्ट्रेशन करताना युजर आयडी आणि पासवर्ड अशा रीतीने एंटर करा की जो तुम्हाला कायम स्वरूपी लक्षात राहील. आता इथं सुरुवातीला पहा, मी 12वी सायन्स मध्ये ज्यांनी स्कॉलरशिप घेतली अशा विद्यार्थ्यांसाठी एक सूचना दिली होती, ती सूचना तुम्हाला सुद्धा लागू होते. कारण 12वीचं जसं रजिस्ट्रेशन कंटिन्यू केलं तर तसंच तुम्ही फर्स्ट इयर मध्ये जे रजिस्ट्रेशन कराल तेच रजिस्ट्रेशन तुमचं सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर यासाठी कंटिन्यू होणार आहे. तेव्हा रजिस्ट्रेशन केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड लक्षातच ठेवायचा, तो शक्यतो विसरू नये. ठीक आहे. त्यानंतर ऍप्लिकंट शुड लॉग इन इन टू महाडीबीटी पोर्टल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो युजर नेम आणि पासवर्ड वापरून आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तिथं तुमचा प्रोफाईल जनरेट करायचा आहे. ऍप्लिकंट शुड क्रिएट हिज हर प्रोफाईल. मग त्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती त्यामध्ये भरावी लागते आणि ती माहिती कम्प्लीट झाल्यानंतर तुमचा प्रोफाईल कम्प्लीट होतो. मग यामध्ये पहिली स्टेप जी आहे ती रजिस्ट्रेशनची आहे. रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड फिक्स झाला. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती स्टेप आहे लॉग इन करणं, आणि लॉग इन करून त्यावरती तुमचा जो प्रोफाईल आहे तो प्रोफाईल क्रिएट करणं.
So second step, create his or her profile. आणि last step आहे त्यानंतर profile complete झाल्यानंतर तुम्ही ज्या category अंतर्गत येता ज्या कॅटेगरी अंतर्गत होता त्या कॅटेगरीच्या पर्टिक्युलर स्कीम ला तुम्ही अप्लाय करा. सो ऍप्लिकेंट शुड अप्लाय फॉर स्कीम. तर यामध्ये इथं जरी चार दिसत असले तर एकूण स्टेप ज्या आहेत या स्टेप तीन आहेत. तीन स्टेप मध्ये रजिस्ट्रेशन, क्रिएशन ऑफ द प्रोफाइल आणि लास्ट इज द ऍप्लिकेशन फॉर द स्कीम फॉर स्कीम्स. कारण एक काही ना एक लागू एका स्कॉलरशिप साठी इलिजिबल असतील, काही एकापेक्षा जास्त साठी इलिजिबल असतील तेव्हा स्कीम किंवा स्कीम्स. आता हे बरोबर असताना इथं मी लिंक पण दिलेली आहे, या लिंक वर जाऊन तुम्हाला हे पूर्ण करायचं. आता वन बाय वन पाहूयात प्रत्येक स्टेप. पहिल्या स्टेपला काय करता येईल पहा. गुगल वरती गेल्यानंतर महा डीबीटी एंटर करायचंय. महा डीबीटी एंटर केलं की तुम्हाला या स्वरूपात गुगल पेज ओपन होईल. या ठिकाणी महा डीबीटी दिलंय यावरती क्लिक करायचंय आणि यावरती क्लिक केल्यानंतर या स्वरूपात तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. म्हणजे तुम्हाला तुमचा जो स्क्रीन आहे या स्क्रीनवरती हे पेज ओपन आहे. या पेजवर आल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फार्मर स्कीम त्यानंतर खावटी अनुदान स्कीम ह्या वेगवेगळ्या स्कीम ज्या आहेत त्या स्कीम शेतकऱ्यांसाठीच आहेत. तर या पोर्टलवरती आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो पहिला म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. आता याला पोस्ट मॅट्रिक का म्हणतात कारण ही दहावी नंतरची स्कॉलरशिप आहे आणि म्हणून या स्कॉलरशिपला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असं नाव दिलं. ओके, तो महा डीबीटी एंटर केल्यानंतर महा डीबीटी वरती क्लिक केलं की आपल्याला हे पेज ओपन झालं आणि या पेज वरती सगळ्यात सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप वरती क्लिक करायचंय. हे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या हे पेज ओपन होईल. या पेज वरती सुरुवातीला इथं पहा न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन, त्यानंतर ऍप्लिकंट लॉग इन, इन्स्टिट्यूट किंवा डिपार्टमेंट लॉग इन, ग्रीव्हियन्स सजेशन, या हे चार आपल्याला बॉक्स दिलेले आहेत. यापैकी आपलं आता रजिस्ट्रेशन ज्यांचं नाही, जे महा डीबीटी पोर्टल वरती नवीन आहेत त्यांनी करायचंय न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन मध्ये, ज्यांचं न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन मध्ये. आता आपण फक्त हेच कन्सिडर करूयात की न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन वरती जायचं, रजिस्ट्रेशन करायचं, त्यानंतर मग पुढचा पार्ट मी करत येतो. ओके, सो न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या फॉर्म मध्ये तुम्हाला स्क्रीन दिसेल. या स्क्रीनवरती तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला ऍप्लिकंट नेम असा बॉक्स असेल, दुसरा बॉक्स आहे युजर नेम, तिसरा बॉक्स आहे पासवर्ड आणि तोच पासवर्ड पुन्हा कन्फर्म करण्यासाठी चौथा बॉक्स दिलेला आहे. आता इथं पहा, इथं मी परत एकदा रिपीट करतो की युजर नेम आणि पासवर्ड अशा रीतीने तुम्ही सेट करा की जेणेकरून तो युजर नेम पासवर्ड तुम्ही पुन्हा पुन्हा रिकॉल करू शकता. आणखी एक महत्वाची सूचना की ऍप्लिकंट नेम या ठिकाणी तुम्ही जे नाव एंटर करता ते नाव कुठंतरी लिहून ठेवा. त्याची जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स लिहून ठेवा. त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड हे सुद्धा एखाद्या कुठल्या पेजवर लिहून ठेवा की जे पेज दुसऱ्या कुणा विद्यार्थ्याच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी लिहा. आता इथं तुम्ही म्हणाल की ऍप्लिकंट नेम जे त्या नेमची सिक्वेन्स का लिहून ठेवायची, जर एखाद्या विद्यार्थ्यांचा पासवर्ड आठवत नसेल तर त्या विद्यार्थ्याला लॉग इन करण्यासाठी अडचण येते आणि लॉग इन करण्यासाठी अडचण आल्यानंतर त्याचा पासवर्ड रिक्रिएट करण्यासाठी ही जी ऍप्लिकंट नेम जे आहे त्या नेमची सिक्वेन्स लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणून इथं की ही जेव्हा तुम्ही स्वतःचं नाव या ठिकाणी एंटर कराल तेव्हा त्या नावामध्ये तुमची सिक्वेन्स, त्यानंतर युजर नेम आणि तुम्ही एंटर केलेला पासवर्ड, या तिन्ही गोष्टी तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं खाली ईमेल दिलेला आहे, तुमचा जो काही ईमेल आहे तो ईमेल यामध्ये एंटर करायचा आहे. ईमेल एंटर केल्यानंतर इथं ग्रीन बॉक्स दिलेला आहे की ज्यावरती गेट ए ओटीपी फॉर ईमेल आयडी व्हेरिफिकेशन. मग यावरतून तुम्हाला काय होतं, त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला एक ओटीपी पाठवला जातो की ज्या तो ईमेल आयडी ओपन करून तुम्हाला त्याचं त्या ईमेलचं व्हेरिफिकेशन करायचं असतं. म्हणून हा मेल सुद्धा तुमचा जो मेल चालू आहे तो मेल इथे एंटर करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा ओटीपी येईल आणि ओटीपी आल्यानंतर तुमचं मेल आयडीचं व्हेरिफिकेशन होईल.
ठीक है. आता या पेज वरती आणखी पुढची स्लाइड दिसत नव्हती म्हणून मी काय केलंय की पुढचा जो पार्ट आहे पुढच्या स्लाइड वर घेतलाय तो या ठिकाणी. आता इथं मेल आय डी व्हेरीफाय झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तिथं मोबाईल नंबर आहे. आता मोबाईल नंबर सुद्धा असा मोबाईल नंबर इथं एंटर करावा की जो मोबाईल नंबर तुमचा निदान पुढचे 4 वर्ष तरी परमनंट असेल असा मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी एंटर करणं अपेक्षित आहे. कारण मोबाईल नंबर चेंज झाला तर पुन्हा ते अपडेट करणं थोडंसं क्रिटिकल काम आहे. म्हणून मोबाईल नंबर शक्यतो असा एंटर करा की जो मोबाईल नंबर पुढचे 4 वर्ष तुमचा कंटिन्यू राहील. आता मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर इथं पुन्हा क्लिक करायचंय जेणेकरून त्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल आणि तो ओटीपी खाली याच्यावर क्लिक केलं की ओटीपी इथं विचारेल एक बॉक्स येईल. बॉक्स ओपन झाला की त्यावरती ओटीपी एंटर करायचा आहे आणि इथं व्हॅलिडेट म्हणायचंय. व्हॅलिडेट त्यानंतर ते मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन क्लिअर होईल. हे दोन्ही व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही इथं जे 2 बटन आहेत यापैकी रजिस्टर वरती क्लिक करायचंय आणि रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर तिथं तुम्ही तिथे येईल तुम्हाला की यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर ह्या ग्रीन मध्ये येतं. किंवा तुम्हाला मेसेज सुद्धा त्या मोबाईल नंबर वरती मेसेज सुद्धा येतो की यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर ऑन महाडीबीटी पोर्टल. ओके. सो ही झाली पहिली स्टेप की ज्यामध्ये तुम्हाला काय करायचंय रजिस्ट्रेशन करायचंय. हे रजिस्ट्रेशनचा पहिली स्टेप कम्प्लीट झाली. आता रजिस्ट्रेशनची पहिली स्टेप कम्प्लीट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जो युजर नेम आणि पासवर्ड सेट केलेला आहे किंवा एंटर केलेला आहे तोच युजर नेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला कुठे जायचं आता ऍप्लिकंट लॉग इन मध्ये जायचंय. कारण आता आपलं रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशन नंतर पुढची जी स्टेप आहे ती आपल्याला प्रोफाईल क्रिएट करायची आहे आणि प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी आपल्याला आपल्या रजिस्ट्रेशन वरून लॉग इन करणं आवश्यक आहे. म्हणून हा युजर या नंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ऍप्लिकंट लॉग इन वरती क्लिक करायचंय. ऍप्लिकंट लॉग इन वरती क्लिक केलं की तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारेल. ते युजर नेम पासवर्ड त्यामध्ये एंटर करायचंय. त्या खाली एक कॅप्चा दिलेला असेल तेवढा कॅप्चा त्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि तो एंटर केल्यानंतर तुम्ही त्या वेबसाईटला लॉग इन करायचंय. मग लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या फॉर्म मध्ये स्क्रीन दिसेल. लॉग इन केलं की या फॉर्म मध्ये तुम्हाला स्क्रीन दिसेल. यामध्ये लिहिलंय होम प्रोफाइल ऑल स्कीम्स माय अप्लाइड स्कीम्स माय कॅन्सल्ड स्कीम्स ग्रीव्हियन्स आणि डिक्लेरेशन फॉर्म नोटिफिकेशन माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री. तर यापैकी आपल्याला यामध्ये फक्त काय आता लक्षात काय घ्यायचंय हा प्रोफाइल. कारण आपलं रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशन नंतरची पुढची जी स्टेप आहे ती आपल्याला लॉग इन करून प्रोफाइल क्रिएट करणं. म्हणून आपल्याला यावरती प्रोफाइल वरती जायचंय. आता प्रोफाइल वरती क्लिक केलं की तुम्हाला या असा स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल. तर यामध्ये इथं पहिलं जे आहे इथं कुठेही क्लिक न करता डायरेक्टली ओके म्हणा. ओके म्हटलं की तुम्हाला हे पेज तुम्हाला दिसेल. प्रोफाइलचं हे पेज यामध्ये 6 स्टेप्स आहेत. या 6 स्टेप मध्ये सगळ्यात पहिली स्टेप आहे पर्सनल इन्फॉर्मेशन. दुसरी स्टेप आहे ऍड्रेस इन्फॉर्मेशन. तिसरी आहे अदर इन्फॉर्मेशन. चौथी करंट कोर्स पास क्वालिफिकेशन अँड लास्ट आहे होस्टेल डिटेल. तर या ही इन्फॉर्मेशन भरत असताना तुम्हाला जे डॉक्युमेंट ज्या ज्या ठिकाणी मागितले जातील ते डॉक्युमेंट सॉफ्ट कॉपीच्या फॉर्म मध्ये अपलोड करणं आवश्यक आहे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतलं होतं त्या वेळेस तुम्हाला प्रत्येकाला सांगितलं होतं की तुमच्याकडे या ज्या ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. स्कॅन केलेल्या सॉफ्ट कॉपीज. ठीक आहे. तर इथं सगळ्यात पहिल्या स्टेपला आपण आलं की इथं काय आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशन मधले हा जो पहिला पार्ट आहे हा पहिला पार्ट खूप महत्वाचा आहे. आधार नंबर. आणि हा आधार नंबर एंटर केला की इथं डायरेक्टली म्हणायचं अपडेट प्रोफाईल ऍज पर आधार. अपडेट प्रोफाईल ऍज पर आधार. पहा इथं आधार नंबर खूप महत्वाचा आहे. आधार नंबर वरूनच ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात व्हेरीफाय केल्या जातात. म्हणून आधार नंबर व्यवस्थित एंटर करायचा आहे आणि इथं अपडेट प्रोफाईल ऍज पर आधार म्हणायचं. यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन यामध्ये ऑटोमॅटिक घेतली जाते. तुमची सगळी इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक यामध्ये जनरेट होते. तर जेव्हा हे आधार अपडेट होईल किंवा अपडेट प्रोफाईल ऍज पर आधार जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा इथं हा जो बॉक्स आहे हा बॉक्स ग्रीन बॉक्स दिसेल किंवा हा जो रेड बॉक्स दिसतोय हा रेड बॉक्स तिथं दिसणार नाही.
एक तर ग्रीन दिसेल किंवा रेड बॉक्स दिसणार नाही. आणि जोपर्यंत हा रेड बॉक्स या ठिकाणी दिसतोय तोपर्यंत तुमच्या प्रोफाईलला तुमची माहिती आधारनुसार अपडेट झाली नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जोपर्यंत हा बॉक्सचा कलर चेंज होत नाही किंवा हा बॉक्स जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमची माहिती त्या प्रोफाईलमध्ये अपडेट होत नाही. म्हणून इथं तुमचा नंबर टाकला की इथं तुमची अपडेट प्रोफाईल ऍज पर आधार यावरती क्लिक करा. ती माहिती झाली की तुमचं नाव बाकीच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी यामध्ये येऊन जातील. तुमचं नाव येईल, नाव त्या आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव इथे येईल, त्यानंतर तुमचं मेल आय डी येईल, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे ऍड्रेस इन्फॉर्मेशन. आता ऍड्रेस इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगण्याची गरज नाही, प्रत्येक ठिकाणी ऍड्रेस विचारला जाईल. त्या जी जी माहिती पर्टिक्युलर बॉक्समध्ये विचारली आहे त्या बॉक्समध्ये ती माहिती एंटर करणं. तालुका यामध्ये तुमचं जिथं राहतात ते ठिकाण असेल, स्टेट असेल, डिस्ट्रिक्ट असेल, तालुका, विलेज. विलेजमध्ये पुन्हा गडबड होती. विलेजमध्ये शक्यतो आपलं जे गाव असेल ते गावाचंच नाव त्या ठिकाणी टाकव. काही वेळेस काय होतं की सिटी किंवा विलेज असं दिलेलं असतं तेव्हा आपला गोंधळ होतो की आपलं गाव खेडेगाव असतं आपल्याला ते सिटी वाटत नाही. परंतु जिथं विलेज किंवा सिटी असेल तिथं आपलं आपल्या गावाचंच नाव टाकून द्यावं. त्यानंतर पिनकोड. आता इथं प्रत्येक या माहितीच्या ठिकाणी स्टार केलेला आहे रेड कलर मध्ये. हा स्टार याचा अर्थ काय की ही माहिती रिक्वायर्ड गरजेची आहे. ती जर तुम्ही भरली नाही तर ती इन्फॉर्मेशन तुमची कम्प्लीट होत नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी स्टार लिहिले तिथली माहिती तुम्ही कंपल्सरी एंटर करणं किंवा त्या बॉक्समध्ये भरणं आवश्यक आहे. त्यानंतर हा झाला सुरुवातीचा जो ऍड्रेस आहे तो आहे परमनंट ऍड्रेस. त्यानंतर करस्पॉन्डन्स ऍड्रेस. आता काय होतं काही वेळेस मुलांचा दोन ऍड्रेस असतात, एक ऍड्रेस कायमस्वरूपीचा ऍड्रेस आणि काही व्यवसाय निमित्त किंवा नोकरी निमित्त ते फॅमिली दुसरीकडे शिफ्ट होते त्यांचा एक करस्पॉन्डन्स ऍड्रेस होतो. तो तो कम्युनिकेशनचा ऍड्रेस त्याला करस्पॉन्डन्स ऍड्रेस म्हटलं जाईल. परंतु शक्यतो परमनंट जो ऍड्रेस आहे तोच बऱ्याच जणांचा दोन्ही सेम असेल तेव्हा इथं येस किंवा नो म्हणायचं आहे. जर सेम असेल तर येस म्हणा, नो असेल सेम नसेल तर नो म्हणा. नो म्हटलं की तुम्हाला ते काय म्हणाल खालचं करस्पॉन्डन्स ऍड्रेस जो आहे तो ऍड्रेस विचारेल. आणि जेव्हा येस म्हटलं जाईल तेव्हा तुम्ही वरती जो एंटर केलेला ऍड्रेस आहे तोच ऍड्रेस खाली करस्पॉन्डन्स ऍड्रेसच्या पार्ट मध्ये तुम्हाला व्हिज्युअलाइज होईल. तुम्हाला तिथं एंटर करायची गरज राहणार नाही. किंवा जेव्हा दोन्हीही ऍड्रेस सेम असतील आणि तुम्ही इथं येस म्हणाल तेव्हा, जेव्हा नो म्हणाल तेव्हा मात्र तुम्हाला दोन्ही ऍड्रेस दोन्ही ठिकाणचे ऍड्रेस तुम्हाला सेपरेटली एंटर करणं आवश्यक आहे. ठीक आहे. हे झालं ऍड्रेस इन्फॉर्मेशन बाबतीत. यामध्ये तुम्हाला विशेष काही अडचण येणार नाही. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन. आता या अदर इन्फॉर्मेशन मध्ये पॅरेंट्स किंवा गार्डियनचे डिटेल्स असतात. आपले जे फॅमिली फॅमिलीमधील जे तुमचे पॅरेंट्स आहेत त्या पॅरेंट विषयी डिटेल्स. आता इज फादर अलाइव्ह, येस जर असतील तर त्यांचं नाव, त्यांचं ऑक्युपेशन आणि ते सॅलरीड पर्सन आहेत का, म्हणजे त्यांना सॅलरी मिळते का, काही व्यवसाय किंवा शेतकरी आहेत त्याप्रमाणे इथं त्यांचं ऑक्युपेशन पासून पुढे येईल. ठीक आहे. जर ज्यांचं नाही येईल इथं इज फादर अलाइव्ह, सपोज नो असेल, नो असेल तर त्यांचं जे काही गार्डियन आहे समजा पालक म्हणून आई असतील तर आईचं नाव त्यामध्ये विचारलं जाईल आणि त्याच ठिकाणी तुम्हाला वडिलांच्या मृत्यूचा दाखला विचारला जातो. जेव्हा वडील हयात नसतील तर वडिलांच्या मृत्यूचा दाखला तिथं अपलोड करणं गरजेचं आहे. तेव्हा ज्यांचे वडील हयात नसतील त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र जे आहे किंवा मृत्यूचा दाखला जो आहे तो स्कॅन करून इथं अपलोड करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पार्ट आहे इज मदर. जर समजा फादर नसतील तर इज मदर अलाइव्ह, येस ऑर नो परत आहे. जर येस असेल तर त्यांचं नाव, त्यांचं ऑक्युपेशन आणि ते सॅलरीड पर्सन म्हणजे त्यांना सॅलरी मिळते का, येस किंवा नो या फॉर्म मध्ये लिहायचं. आता ही माहिती झाली की फक्त इथं काय म्हणतंय सेव्ह किंवा रिसेट. जर एखादी माहिती चुकली यामध्ये लिहिताना काही जर चूक झाली तर रिसेट म्हणायचंय, म्हणजे एवढाच पार्ट चेंज होतो, पुन्हा ती माहिती एंटर करायची आणि इथं मग त्यानंतर सेव्ह करायचं. सेव्ह केलं की हे ऑटोमॅटिकली पुढच्या स्टेपला जाईल, म्हणजे हे करंट कोर्सेस कडे जाईल. आता पुढच्या स्टेपला गेलं की काय येईल, पुढच्या स्टेपला गेल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे आता ज्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेतलंय त्या कोर्सचे डिटेल तुम्हाला यामध्ये विचारले जातील.
पहला पार्ट ऐडमिशन इयर इन द कोर्स तुमचं आताचं ऍडमिशन इयर तर सगळ्यांनी 2020 टाकायचं आहे 2021 टाकायचं आहे 2021-22 हा आपला अकॅडमिक इयर तेव्हा ऍडमिशन इयर इन द करंट कोर्स इट इज हे 2021 त्यानंतर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट स्टेट हे तुम्हाला लक्षात यायला सोपं आहे इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये आपले इन्स्टिट्यूट आहे तो जिल्हा म्हणजे इन्स्टिट्यूटचा जिल्हा यामध्ये एंटर करायचा आहे तालुका क्वालिफिकेशन लेवल अंडर ग्रॅज्युएट कोर्स तुम्ही जे ऍडमिशन घेतलंय ते अंडर ग्रॅज्युएशन साठी आहे म्हणून इथं अंडर ग्रॅज्युएट कोर्स सिलेक्ट करायचा आहे इथं ड्रॉपडाऊन सगळीकडे दिलेलं आहे तर या ड्रॉपडाऊन मधूनच तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे तर अंडर ग्रॅज्युएट कोर्स हा हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर स्ट्रीम म्हणजे अंडर ग्रॅज्युएट मध्ये पण वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत ब्रांचेस म्हणजे सायन्स असेल FIBSC किंवा कोणी MBA असेल सॉरी BBA असेल BCA असेल हे वेगवेगळ्या ज्या ब्रांचेस आहेत त्यापैकी आपली जी स्ट्रीम आहे ती आहे इंजिनिअरिंग म्हणून इथे इंजिनिअरिंग सिलेक्ट करायचं त्यानंतर कॉलेज किंवा स्कूल नेम आता कॉलेज नेमच येईल आपलं या ठिकाणी कॉलेज नेम बऱ्याचदा काय होतं की आपल्या कॉलेजचं नाव बऱ्याचदा मुलं म्हणतात ते सापडत नाही तर हे जे कॉलेजचं नाव आहे त्या लिस्टमध्ये आपल्या कॉलेजचं नाव आहे आणि हेच नाव त्यामध्ये एंटर करायचं आहे त्या तिथं आणखी एक नाव दिसतं ते म्हणजे विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बारामती हे सुद्धा दिसतं परंतु त्यावरती क्लिक न करता आपल्या कॉलेजचं जे नाव आहे विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती हेच सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा पर्टिक्युलर कोर्स समजा एखादा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग एखादा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला असेल तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग त्याप्रमाणे तुमचे पर्टिक्युलर कोर्सचं नेम यामध्ये सिलेक्ट करायचं आहे हे सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ड्रॉप डाऊन आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ती लिस्ट दिसेल त्या लिस्ट मधूनच तुम्हाला हे सगळं सिलेक्ट करायचं त्यानंतर ऍडमिशन टाईप इथं 2-3 प्रकार दिलेले असतात तर तुमचं थ्रू कॅप आहे गव्हर्नमेंट कोटा त्यानंतर सीईटी पर्सेंटाईल सीईटीचं पर्सेंटाईल यामध्ये एंटर करायचं आहे त्यानंतर ऍप्लिकेशन ऍडमिशन आय डी तुमचा जो ईएन नंबर तुमचा जनरेट झाला जेव्हा तुम्ही अप्लाय केला तेव्हा तुमचा जो ईएन नंबर जनरेट झालाय तो पूर्ण ईएन नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे ईएन नंबर आणि ईएन नंबर एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला विचारतं अपलोड कॅप आय डी सर्टिफिकेट अपलोड कॅप आय डी सर्टिफिकेट आता इथं बऱ्याच कन्फ्युजन आहे कॅप आय डी सर्टिफिकेट ज्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल ते तिथं कोणतं सर्टिफिकेट अपलोड करायचंय की ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर अपलोड करायचंय आता ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर कोणतं जेव्हा तुम्ही तुमचं ऍडमिशन इन्स्टिट्यूटला कम्प्लीट केलं कम्प्लीट केल्यानंतर इन्स्टिट्यूटने तुम्हाला 3 पेजेस दिले होते एक म्हणजे तुमची फी भरल्याची पावती 2 नंबरला येलो कलरची रिसिप्ट होती आणि 3 नंबरला एक A4 साईजचा एक झेरॉक्स पेपर होता की ज्यावरती कॉलेजचा स्टॅम्प आहे आणि सिग्नेचर केलेली तो जो शेवटचा पेपर आहे तो आहे तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर की ज्यावरती कॉलेजचा गोल स्टॅम्प आहे त्याला सील म्हणतात ऑफिस सील तर ते आहे तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर मग इथं जे आहे अपलोड कॅप आय डी सर्टिफिकेट या ठिकाणी प्रत्येकाने त्यांचं ऍडमिशन कन्फर्मेशन लेटरची स्कॅन कॉपी ओरिजिनलची स्कॅन कॉपी इथं अपलोड करायची लक्षात घ्या इथं जरी कॅप आय डी म्हटलेलं असलं तरी कॅप आय डी दुसरी नसून तिथं कुठलं डॉक्युमेंट अपलोड करायचंय तर ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर जे ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला मिळालंय ते लेटर इथं अपलोड करायचंय त्याचे ओरिजिनलची स्कॅन कॉपी अपलोड करायची त्यानंतर इयर ऑफ स्टडी कम्प्लिटेड ऑर कंटिन्यू इथं परसुईंग यामध्ये येईल त्यानंतर इन इज प्रोफेशनल हा प्रोफेशनल कोर्स आहे सो प्रोफेशनल कोर्स सिलेक्ट करा त्यानंतर इज ऍडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व कॅटेगरी तुमची जर ओपन कॅटेगरी असेल तर जनरल तिथं ओपन दिलेलं शक्यतो दिलेलं नसतं जनरल कॅटेगरी मध्ये जनरल असेल तर जनरल ओपन दिलेला असेल तर ओपन तिथं म्हणा किंवा तुमची जी कॅटेगरी एससी असेल तर एससी दिली असेल एससी सिलेक्ट करा तुमच्या कॅटेगरीनुसार तिथं सिलेक्ट करा फक्त ओपन बऱ्याच ठिकाणी ओपन ही सेपरेट कॅटेगरी दिली जात नाही म्हणून त्या ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी जे आहेत ईबीसी मधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी तिथं जनरल कॅटेगरी म्हणून सिलेक्ट करायचं त्यानंतर गॅप इयर्स आता एखाद्या विद्यार्थ्याचा जर गॅप असेल
बारावी नंतर जर एखाद्या वर्षाचा गॅप असेल तर तो गॅप तुम्हाला तिथं टाकायचा. जर गॅप नसेल तर झिरो म्हणा, गॅप असेल तर तुम्हाला तिथं समजा एक वर्षाचा गॅप जर असेल तुम्ही इथं वन जर टाकला झिरोच्या ऐवजी दुसरा नंबर टाकला तर तुम्हाला लगेच ते काय मागणार, तुम्हाला गॅप सर्टिफिकेट मागेल. मग जर आपल्यापैकी जर कोणी विद्यार्थी असा असेल की ज्या विद्यार्थ्याचा बारावी नंतर जर गॅप असेल, एखाद्या विद्यार्थ्याचा बारावी नंतर जर एखादा वर्ष किंवा दोन वर्षाचा गॅप असेल तर त्यांना इथं गॅप सर्टिफिकेट आवश्यक आहे, त्यांना गॅप सर्टिफिकेट आवश्यक आहे. म्हणून इथं जेव्हा झिरो असेल तेव्हा तुम्हाला गॅप सर्टिफिकेट विचारलं जाणार नाही, परंतु झिरो व्यतिरिक्त जर दुसरी कुठलीही संख्या इथं असेल तर मात्र तुम्हाला गॅप सर्टिफिकेट तिथं अपलोड करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर मोड तुमचा आता जो एज्युकेशन घेणारा तो मोड तुमचा रेग्युलर मोड आहे म्हणून इथं रेग्युलर सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इथे एक बॉक्स आहे ग्रीन, हा यामध्ये दिसत नाही तो बॉक्स, त्यावरती क्लिक करायचंय. म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन आहे ही सगळी इन्फॉर्मेशन सेव्ह होते आणि आपण पुढच्या स्टेपला. आता परत पुढच्या स्टेपला गेलं की पास्ट क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. आता तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला या अगोदरची जे काही तुम्ही एक क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन तुम्हाला यामध्ये एंटर करायचंय, ते म्हणजे 10वी आणि 12वी. जे विद्यार्थी महाडीबीटी पोर्टलला पहिल्याच वेळेस प्रोफाईल भरतायत त्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीच मार्कशीट यावर किंवा माहिती यावरती अपलोड करायची. या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही माहिती तिथे अपलोड करायची नाही, 10वी आणि 12वी. मग यामध्ये सुरुवातीला तुमचं असेल क्वालिफिकेशन लेवल. इथं तुम्हाला ड्रॉप डाऊन मध्ये तुम्हाला लिस्ट दिसेल, त्यामध्ये एसएससी दिसेल, एसएससी घ्या. त्यानंतर स्ट्रीम, स्ट्रीम मध्ये येणार नाही कारण 10वीला कुठली वेगळी स्ट्रीम नसते. कम्प्लिटेड, इथं कम्प्लिटेड येईल तुमचं. इन्स्टिट्यूट स्टेट तुमचं महाराष्ट्र, इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट तुम्ही ज्या ठिकाणी 10वी कम्प्लीट केली आहे त्या शाळेत ती शाळा कोणत्या डिस्ट्रिक्टच्या अंतर्गत येते तो डिस्ट्रिक्ट इथे येईल. त्यानंतर त्याचा तालुका येईल. शाळा समजा एखादा बारामतीमध्ये शिकला असेल तर बारामतीचा जिल्हा कुठला, पुणे, म्हणजे डिस्ट्रिक्ट काय, इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट पुणे. त्यानंतर तालुका, ती इन्स्टिट्यूट बारामती या तालुक्याच्या अंतर्गत येते म्हणून काय येईल, तालुका येईल. त्यानंतर त्या कॉलेजचं नाव किंवा काही कॉलेजेस जे असे ज्युनियर कॉलेजेस हायस्कूलला अटॅच आहेत तेव्हा त्या स्कूलचं नाव असतं किंवा त्या कॉलेजला सेपरेट कॉलेज सिनियर कॉलेजला अटॅच असेल तर त्या कॉलेजचं नाव. इथं ते जे नाव आहे ते नाव इथं कंपल्सरी ड्रॉप डाऊन लिस्ट मध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्या स्कूलचं नाव तुम्ही जेव्हा तालुका आणि जिल्हा हे दोन्ही निवडता तेव्हा त्यानंतरचा जो पुढची माहिती जी आहे त्या बॉक्समध्ये तुम्ही जी लिस्ट तुम्ही ड्रॉप डाऊन मधून जी लिस्ट दिसेल त्या लिस्ट मधूनच तुमच्या कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं. जर नसेल तुमचं त्याचं नाव तर तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करून त्यांना कल्पना द्यावी लागेल आणि नंतर ते नाव त्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथून पुढची प्रोसेस कम्प्लीट करता येईल. शक्यतो असं होत नाही परंतु एखादी केस रेअर केस अशी असते की ज्यामध्ये कुणा काही विद्यार्थ्यांच्या स्कूलचं किंवा कॉलेजचं नाव त्या लिस्ट मध्ये असत नाही. तेव्हा हे जर लिस्ट मध्ये नाव नसेल तर या ठिकाणी थांबायचे, नाव असेल तर मग पुढची प्रोसेस कंटिन्यू. त्यानंतर कोर्स, आता कोर्स मध्ये इथे प्रश्न येणार नाही कारण 10वीला कुठलाही वेगळा कोर्स नसतो. बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे महाराष्ट्र स्टेट बोर्डला त्यांनी ते निवडायचंय. जे सीबीएसईला असतील त्यांनी त्यांच्याप्रमाणे ते सीबीएसई बोर्डचं नाव यामध्ये घ्यायचं. त्यानंतर मोड 10वी रेग्युलरच असते. 10वी रेग्युलर ऍडमिशन इयर, 10वीचं ऍडमिशन इयर, ऍडमिशन इयर आणि पासिंग इयर यामध्ये गपलत होऊ देऊ नका. कारण जसं आता मी तुम्हाला आता अकॅडमिक इयर सांगितलं की 2021-22 हे अकॅडमिक इयर आहे, मग तुमचं ऍडमिशन इयर काय येईल, 2021 येईल आणि या फर्स्ट इयर मधून तुम्ही पास केव्हा व्हाल, 2022 मध्ये. तेव्हा ऍडमिशन इयर 2021, पासिंग इयर 2022, परंतु हे तुमचं 10वीचं लिहायचंय. 10वीचं तुमचं इयर हे या ठिकाणी एंटर करायचंय. 12 पासिंग इयर इथे एंटर करायचंय. रिझल्ट तिथं पास किंवा फेल, फेलचा प्रश्नच येणार नाही इथं पास म्हणून त्यामध्ये कम्प्लीट करायचं. त्यानंतर पर्सेंटेज, तुम्हाला 10वीला जे काही पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज या ठिकाणी एंटर करायचे. त्यानंतर अटेम्प्ट, आता अटेम्प्ट कोणी फेल होऊन पुन्हा दुसरा अटेम्प्ट कोणी घेतलेला नसेल असं कन्सिडर करूयात. इथं अटेम्प्ट जर कुणाचा एकापेक्षा जास्त अटेम्प्ट जर नसतील तर इथं झिरो करा आणि पुढेया. आता इथं आल्यानंतर इथं म्हटलंय अपलोड मार्कशीट, इथं अपलोड मार्कशीट. आता या अपलोड मार्कशीटच्या अगोदर पर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन यामध्ये भरल्यानंतर तुम्हाला अपलोड मार्कशीटच्या शेजारी इथं एक काय येतं,
एक ग्रीन कलर चा एक बॉक्स येतो, ग्रीन कलर चा बॉक्स की ज्यावरती लिहिलं असतं व्हॅलिडेट एसएससी मार्कशीट, व्हॅलिडेट एसएससी मार्कशीट, त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केलं की तुमची डिजिटल कॉपी येते, दहावीच्या बोर्डाच्या मार्कशीटची डिजिटल कॉपी इथं ऑटोमॅटिकली अपलोड होते. किंवा जेव्हा तुम्ही ही टोटल माहिती भराल, टोटल माहिती भरल्यानंतर शेवटचा हा जो पार्ट आहे, या पार्ट मध्ये आला की तुम्हाला इथे एक ग्रीन मध्ये एक बॉक्स दिसतो की ज्या बॉक्स वरती लिहिलं असतं व्हॅलिडेट युअर एसएससी मार्कशीट किंवा व्हॅलिडेट एसएससी मार्कशीट. त्यावरती क्लिक केल्यानंतर, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची डायरेक्ट डिजिटल कॉपी, स्कॅन केलेली ओरिजिनलची स्कॅन डिजिटल कॉपी ही तुम्हाला तिथं डायरेक्ट अपलोड होते. म्हणजे इथं तुम्हाला अपलोड करायची गरज नाही. तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा की इथं दहावीचं जे ओरिजिनल मार्कशीट आहे त्या मार्कशीटची स्कॅन कॉपी अपलोड करायची नाही, तिथं डिजिटल कॉपीज आपण डायरेक्टली व्हॅलिडेट करून घ्यायची. ठीक आहे, हे झालं तुमचं दहावी. दहावी कम्प्लीट झाले की इथं शेवटी विचारेल तुम्हाला वॉज एनी गॅप इन दिस क्वालिफिकेशन ऑर कोर्स. जर गॅप असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. आणि त्यानंतर खाली पुन्हा बॉक्स एक येईल तुमचं सेव आणि रिसेट, असे दोन बॉक्स येतील. सेव हा ग्रीन मध्ये असेल, रिसेट हा रेड मध्ये असेल. तर तुमची जर काही भरताना माहिती चुकली तर तुम्ही रिसेट म्हणा. रिसेट म्हणलं की तुम्हाला ही माहिती पुन्हा भरावी लागेल. आणि जर तुमची माहिती करेक्ट असेल तर सेव म्हणा. सेव म्हटल्यानंतर ही माहिती तुम्हाला या पेजच्या शेवटी, हे जे पेज आहे या पेजच्या शेवटी तुम्हाला काय दिसेल, या पेजच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला एक टेबल दिसेल की ज्या टेबलमध्ये तुमचं दहावीची माहिती एंटर केलेली असेल. पहिला कॉलम असेल सीरियल नंबर, दुसरा कॉलम असेल डिग्री, तिसरा कॉलम असेल स्कूलचं नाव, चौथा कॉलम असेल तुझे पर्सेंटेज. याप्रमाणे आता हे झालं पहिला पार्ट झाला. आता आपल्याला याच ठिकाणी सेव्ह केला की तो टेबल ऑटोमॅटिक जनरेट होईल. त्यानंतर आपल्याला पुन्हा याच पेज वरती बारावीची माहिती एंटर करायची. ज्याप्रमाणे आपण दहावीची माहिती एंटर केली तसेच बारावीची माहिती यामध्ये एंटर करायची. पहिला पार्ट आहे क्वालिफिकेशन लेवल अगेन. आता क्वालिफिकेशन लेवल म्हटलं की ऑलरेडी आपण दहावीची एंटर केलेली आहे, त्यामुळे पुन्हा एसएससी निवडायचं नाही. आता जो आपण डिग्री क्वालिफिकेशन लेवल निवडणार आहोत ते एचएससी हायर सेकंडरी म्हणून बारावी आपल्याला माहिती भरायची असेल म्हणून इथं एचएससी येईल. एचएससी त्यानंतर त्याची स्ट्रीम, आता इथं मात्र स्ट्रीम असेल, इथं सायन्सच येईल कंपल्सरी. सायन्स व्यतिरिक्त दुसरी स्ट्रीम येणार नाही. हॅलो सर, बोला. सर मी सीबीएसई मधून दहावी केले, मग ते माझं सर्टिफिकेट दहावीचं ते कॉलेज कडे आहे, तुम्हाला ते कलेक्ट करावं लागेल. कलेक्ट करावं लागेल का? दहावीचं तुमचं मार्कशीट तिथे लागेलच. मग ते सर कधी पर्यंत हा फॉर्म भरायचा आहे ते सांगतो शेवटी मी तुम्हाला. बरं, ठीक आहे सर. थँक्यू सर. तुम्हाला जर काही कोणाला क्वेश्चन असतील तर शेवटचे एक पाच मिनिट आपण त्यासाठी देऊयात. अगोदर मला हे पूर्ण कम्प्लीट होऊ द्या. कोणाला काही अडचण असेल तर मग शेवटचे पाच मिनिटं तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर इथं क्वालिफिकेशन लेवल पहिला पार्ट आपण कम्प्लीट केला. सेकंड पार्ट जो आहे तो आपल्याला बारावीची माहिती भरायची आहे. तर या बारावीच्या माहितीमध्ये एचएससी स्ट्रीम कम्प्लिटेड हे बाकी परत सगळं ते झालं. त्यानंतर इथं परत अपलोड मार्कशीटच्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं काय दिसेल, एक ग्रीन बॉक्स दिसेल व्हॅलिडेट एचएससी मार्कशीट. त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केलं की तुमचं बारावीचं जे मार्कशीट आहे त्या बारावीच्या मार्कशीटची डिजिटल कॉपी इथं ऑटोमॅटिकली अपलोड होईल. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना सूचना देतो की जेव्हा तुम्ही पास क्वालिफिकेशन विषय माहिती एंटर करत असाल तेव्हा ज्या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट विचारेल त्या ठिकाणी सगळ्यांनी डिजिटल कॉपीज अपलोड करायच्या. तुमच्याकडे असलेल्या स्कॅन कॉपी कुणीही अपलोड करू नये, कारण त्या जर अपलोड केल्या तर त्या आपण जेव्हा फॉर्म सबमिट करतो, फॉर्म सबमिट केल्यानंतर समाज कल्याणकडून या परत रिटर्न हा फॉर्म येतो. तेव्हा सगळ्यांनी ही लक्षात ठेवा की जेव्हा मार्कशीट अपलोड करायची वेळ येईल तेव्हा ते मार्कशीट व्हॅलिडेट करून डिजिटल कॉपी जी आहे ती डिजिटल कॉपी त्या ठिकाणी अपलोड करायची. ठीक आहे, त्यानंतर वॉज एनी गॅप, गॅप असेल तर येस म्हणा. जर येस असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट मागेल, नो असेल तर गॅप सर्टिफिकेटचा प्रश्न येणार नाही.
ठीक है। त्यानंतर इथे तुम्हाला सेव आणि रीसेट असे दोन बॉक्स दिसतील, सगळी माहिती बरोबर असेल तर तुम्ही सेव म्हणा, आणि जर समजा तुम्हाला काही माहिती चेंज करायची असेल तर रिसेट करून पुन्हा ही माहिती भरा, नंतर सेव्ह करा। सेव्ह केलं की तुम्हाला तुम्ही पुन्हा काय व्हाल पुढच्या स्टेपकडे जा, जस्ट वन पुढच्या स्टेपकडे। आता पुढच्या स्टेपकडे गेलं की तुम्हाला पुढची जी स्टेप आहे ती स्टेप दिसते, ती म्हणजे होस्टेल डिटेल। होस्टेल डिटेल आता हा आपण शेवटच्या पार्टकडे आलो। होस्टेल डिटेल आता इथं बेनिफिशियरी कॅटेगरी इथं दोन पार्ट दिले, एक होस्टेलर आणि एक डे स्कॉलर। होस्टेलर आणि डे स्कॉलर आता आपण जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यामध्ये दोन प्रकार त्यांनी केले आहेत, एक म्हणजे होस्टेलला राहणारे विद्यार्थी आणि दुसरे विद्यार्थी म्हणजे जे होस्टेलला राहत नाहीत ते विद्यार्थी, असे दोन दोन पार्ट आहेत। मग होस्टेलर म्हणजे काय, की जे विद्यार्थी होस्टेलला ज्या विद्यार्थ्यांनी होस्टेलला ऍडमिशन घेऊन ते त्या ठिकाणी राहतात ते त्यांना म्हणायचं होस्टेलर। आणि दुसरा पार्ट आहे की जे विद्यार्थी होस्टेलला न राहता, जे विद्यार्थी होस्टेलला न राहता ते स्वतःच्या घरी राहतात किंवा कोणी एखादी रूम रेंटने घेऊन तिथे राहत असतील तर त्यांना म्हणायचं डे स्कॉलर। ओके, होस्टेलर किंवा डे स्कॉलर हे दोन पार्ट। जर समजा एखादा होस्टेलर असेल तर होस्टेलर सिलेक्ट केलं की त्याला काय मागितलं जाईल, होस्टेलचं ऍडमिशन घेत असताना तुम्ही जी फी भरली त्याची रिसिप्ट तुम्हाला अपलोड करावी लागते, होस्टेलची रिसिप्ट। मग तुम्ही जी फी भरली ती ब्ल्यू कलर मध्ये एक रिसिप्ट आहे तुम्हाला दिलेली, तर ती रिसिप्ट स्कॅन करून ओरिजिनल रिसिप्टची स्कॅन कॉपी तिथं अपलोड करायची। त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट तुम्हाला मागितलं होतं ते म्हणजे होस्टेल सर्टिफिकेट। होस्टेल सर्टिफिकेट म्हणजे फक्त रिसिप्ट वरती तिथं होत नाही तर त्यामध्ये आणखी तुम्हाला काय करावं लागतं, होस्टेलचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं। आता हे होस्टेल सर्टिफिकेट म्हणजे काय, की तुम्ही ज्या होस्टेलला ऍडमिशन घेतलं, समजा एखादा विद्यार्थी इथं आपण बी होस्टेलचं एक्झाम्पल घेऊ, समजा एक विद्यार्थी बी होस्टेलला त्याने ऍडमिशन घेतलंय, मग बी होस्टेलला ऍडमिशन घेतल्यानंतर त्या होस्टेलचे रेक्टर जे आहे त्या रेक्टर कडून तुम्हाला एक होस्टेलचं सर्टिफिकेट मिळतं, ते सर्टिफिकेट त्यांच्याकडून घेऊन त्या सर्टिफिकेटची स्कॅन कॉपी त्या ठिकाणी अपलोड करायची जे विद्यार्थी होस्टेलर असतील त्यांच्यासाठी, आणि ती अपलोड केल्यानंतर तुमचा हा प्रोफाईल इथे सेव्ह म्हणा, सेव्ह केल्यानंतर तुमचा हा प्रोफाईल कम्प्लीट होईल। आता दुसरा पार्ट की जे विद्यार्थी होस्टेलला राहत नाहीत परंतु ते एखाद्या इथं जवळपास कॉलेजच्या जवळपास एखादा 1 BHK फ्लॅट रेंटवर घेतात किंवा रूम रेंटवर घेऊन तिथं राहतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे, तर त्या विद्यार्थ्यांना काय करता येतं की ज्या ठिकाणी तुम्ही रूम किंवा फ्लॅट रेंटवर घेतलेला आहे त्या फ्लॅट ओनरशी तुम्ही अग्रीमेंट करणं आवश्यक आहे आणि ते अग्रीमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचं। त्या ते अग्रीमेंट नोटरी पब्लिक म्हणजे एक कोर्टामध्ये एक वकील असतात, सेपरेट एक वकील असतात त्याला नोटरी म्हणतात, तर नोटरीकडे तुम्ही त्याचं अग्रीमेंटची अग्रीमेंट केलेलं असलं पाहिजे, त्याच्यावर नोटरीचा स्टॅम्प आणि सही पाहिजे, असंच अग्रीमेंट तुम्हाला व्हॅलिड असतं आणि त्या अग्रीमेंटची स्कॅन कॉपी इथं तुम्हाला अपलोड करावी। त्या अग्रीमेंट मध्ये तुमचं अग्रीमेंटचा कालावधी, तुमचं जे रेंट आहे त्या रेंटचा उल्लेख असावा, हे सगळं त्यामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे। म्हणजेच जरी समजा तुम्ही होस्टेलला राहत नसाल, कॉलेजच्या जवळपास तुम्ही रूम घेऊन राहत असेल तरी सुद्धा तुम्हाला होस्टेलला होस्टेल मेंटेनन्स किंवा होस्टेल अलाउन्सला अप्लाय करता येऊ शकतं, फक्त त्यासाठी नोटरी पब्लिक कडे अग्रीमेंट केलेलं असणं आवश्यक आहे। त्या रेंट रेंट जे रूम घेतली आहे त्या रूमच्या रेंटचा अग्रीमेंट असणं आवश्यक आहे, त्याचं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं। आता हे डॉक्युमेंट कशावरती घ्यायचं, तर त्याला नॉन ज्युडिशियल म्हणून एक 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर असतो, हे स्टॅम्प पेपर वरतीच अग्रीमेंट असणं आवश्यक आहे। स्टॅम्प पेपर व्यतिरिक्त दुसरं जर अग्रीमेंट असेल तर ते ग्राह्य मानलं जात नाही, तेव्हा स्टॅम्प पेपर वरती तुमचं अग्रीमेंट असणं आवश्यक आहे आणि ते अग्रीमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे। आता जे डे स्कॉलर आहेत म्हणजे जे अपडाऊन करतात घरी स्वतःच्या घरीच राहतात, तर त्यांना यामध्ये तुम्हाला अप्लाय करता येत नाही। ठीक आहे, तर या 6 प्रोसेस कम्प्लीट झाल्या, की या 6 प्रोसेस कम्प्लीट झाल्या आणि इथं तुम्ही सेव्ह म्हटलं की हा तुमचा प्रोफाईल कम्प्लीट झाला, म्हणजे दुसरी स्टेप तुमची काय झाली इथं कम्प्लीट झाली। पहिली स्टेप रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन नंतर दुसरी स्टेप हे
क्रिएशन ऑफ द प्रोफाइल, तुमचा प्रोफाइल क्रिएट करणं ही दुसरी स्टेप. आता त्यानंतर पुढची जी स्टेप आहे, थर्ड स्टेप आहे काय, की थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला पर्टिक्युलर प्रोफाइल कंप्लीट झाल्यानंतर पर्टिक्युलर स्कीम साठी अप्लाय करायचं. पर्टिक्युलर स्कीम साठी स्कॉलरशिप ज्या आहे, या स्कॉलरशिप सुरुवातीला मी सांगितलं की एस टी साठी आहे, एस टी साठी आहे, एसबीसी आहे, एन टी आहे, ओबीसी आहे, ईबीसी आहे, ईडब्ल्यूएस आहे, या सगळ्या कॅटेगरीना ही स्कॉलरशिप आहे. आणि या स्कॉलरशिपला अप्लाय करत असताना प्रत्येक स्कॉलरशिपचे वेगवेगळे डिपार्टमेंट, प्रत्येक स्कॉलरशिपचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. ही स्लाइड मी तुमच्याशी शेअर करेल, कुणीही काळजी करू नये. हा जो टेबल आहे, हा टेबल मी तुमच्याशी शेअर करेल. त्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी एक पर्टिक्युलर डिपार्टमेंट आहे. फॉर एक्झाम्पल एससी कॅटेगरी, एससी कॅटेगरी जर असेल तर, एससी कॅटेगरी जर असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, आणि ही स्कॉलरशिपचं नाव आहे. आणि ही स्कॉलरशिप कोणत्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत येते, तर ती येते सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट, सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट. या असे ज्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत, या वेगवेगळ्या स्कॉलरशिप तुम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत तुम्हाला ऑफर केल्या जातात, आणि त्याप्रमाणे तुम्हाला ही स्कॉलरशिप महाडीबीटी पोर्टलवरती तुम्हाला फिलअप करावी लागते. ठीक आहे, इथपर्यंतचा पार्ट, दोन ज्या स्टेप आहेत, या स्टेप तुम्हाला सगळ्यांना लक्षात आल्यात का? बरं, आता जर मी इथपर्यंतचा पार्ट सांगितला, यामध्ये जर कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही पुढच्या 5 मिनिटांमध्ये विचारू शकता. ठीक आहे, नाउ द सेशन इज ओपन फॉर क्वेश्चन्स. सर, देर इज वन क्वेश्चन ऑन चॅट बॉक्स. ओके, लास्ट डेट कधी आहे, याची लास्ट डेट कधीही असली तरी तुम्ही आता तुम्हाला जी माहिती झाली आहे त्या माहितीनुसार तुम्ही भरायला सुरुवात करायची. सुरुवातीला तुम्ही रजिस्ट्रेशन कम्प्लीट करा. रजिस्ट्रेशन कम्प्लीट केल्यानंतर तुमचा प्रोफाइल क्रिएट करायला सुरुवात करा. आता इथं प्रोफाइल क्रिएट करत असताना जर एखाद्या ठिकाणी लक्षात काही गोष्ट आली नाही तर चुकीची माहिती न भरता आहे त्याच ठिकाणी स्टॉप करा, नंतर विचारा. आणि विचारल्यानंतर तुमचं जर ते क्लिअर, तो डाऊट क्लिअर झाल्यानंतर पुढची माहिती तुम्ही भरू शकता. तेव्हा शक्यतो चुकीची माहिती भरू नका, जिथं अडचण येईल तिथं स्टॉप करा आणि पुढचा पार्ट मग नंतर माहिती झाल्यानंतर. आता इथं आणखी एक काही क्वेश्चन आले, ते म्हणजे लास्ट डेट. लास्ट डेटची आपली एक मानसिकता असते की लास्ट डेट आल्याशिवाय आपण जागेवर नाही, आजच लास्ट डेट आहे असं कन्सिडर करून आपण कामाला सुरुवात करतात. लास्ट डेट कधी असायची ते असू द्यात, आजच आपली लास्ट डेट आहे असं कन्सिडर करा. आणि या नंतर उद्यापासून तुम्ही या महाडीबीटी पोर्टलवरती या दोन स्टेप ज्या आहेत, या दोन स्टेप कम्प्लीट करायला सुरुवात करा. ठीक आहे, अजून एक क्वेश्चन विचारला, ते म्हणजे अल्पभूधारक ज्या फॅमिली किंवा समजा एखादा विद्यार्थी असेल, त्या विद्यार्थ्याच्या वडिलांच्या नावावर जर 2.5 एकर पेक्षा म्हणजे 1 हेक्टर, 1 हेक्टर पेक्षा जर कमी जमीन असेल तर त्यांना अल्पभूधारक म्हणतात. आणि अशा अल्पभूधारक विद्यार्थ्यांना कुटुंबांना एक सर्टिफिकेट मिळतं, त्याला म्हणतात अल्पभूधारक असल्याचा दाखला. तो जो दाखला आहे तो दाखला तुम्हाला यामधून मिळतो, कुठून, तहसील कार्यालयातून मिळतो. आणि तो तहसील कार्यालयातील दाखलाच यामध्ये ग्राह्य धरला जातो, इतर कुठलाही नाही. परत एकदाच मी सांगतो, अल्पभूधारक म्हणजे काय, की ज्या विद्यार्थ्याच्या वडिलांच्या नावावर 1 हेक्टर पेक्षा कमी जमीन असेल त्यांना अल्पभूधारकचा दाखला मिळतो, इतरांना नाही. ठीक आहे, हॉस्टेलसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, हॉस्टेलसाठी ऍडिशनल जे डॉक्युमेंट तुम्ही तुम्हाला स्कॉलरशिपसाठी लागतात तेच डॉक्युमेंट हॉस्टेलसाठी सुद्धा लागतात. ऍडिशनल फक्त काय, की हॉस्टेलला तुम्ही जी फी भरली आहे त्या फी भरल्याची पावती आणि हॉस्टेलचं सर्टिफिकेट हे ऍडिशनल लागतं. बाकी सगळे डॉक्युमेंट तुमचे जे काही एज्युकेशनल डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. त्याची तुम्हाला मी लिंक, त्याची तुम्हाला लिस्ट जी आहे ती लिस्ट काही दिवसापूर्वी शेअर केली होती, मी पुन्हा एकदा ती दोन्ही ग्रुपवर शेअर करतो. ठीक आहे, फक्त हॉस्टेलची रिसिप्ट अपलोड केली तर चालेल का? नाही, हॉस्टेलचं रिसिप्ट बरोबर हॉस्टेलचं सर्टिफिकेट अप्लाय करावंच लागतं, अपलोड करावं लागतं, त्याशिवाय होत नाही. हॉस्टेल रिसिप्ट आणि सर्टिफिकेट दोन्ही, दोन्हींची आवश्यकता आहे.
सर गवर्नमेंट समाज कल्याण हॉस्टेल मध्ये ऍडमिशन घेतलं तर स्कॉलरशिप मिळते का? नाही, ते ऑलरेडी गवर्नमेंट मध्ये तुम्हाला असल्यामुळे त्याचे सेपरेट स्कॉलरशिप मिळत. सर ऑल इंडिया ऍडमिशन झालं असेल तर भेटेल काय? ऑल इंडिया थ्रू ऍडमिशन जरी झालं असेल तर तुम्ही जर डोमिसाईल महाराष्ट्रीयन असाल तर तुम्हाला हे मिळेल. महाराष्ट्र डोमिसाईल असाल तर तुम्ही तुम्हाला ही स्कॉलरशिप अप्लाय करता येईल, अन्यथा नाही. सर तुम्ही एसएससीचा फॉर्म भरताना ऍडमिशन इयर काय टाकायला लावलेलं? ऍडमिशन इयर तुमचं जे काय ऍडमिशन ज्या वर्षी तुम्ही दहावीला होता तर ते इयर, आणि त्यानंतर पासिंग झालेलं त्याच्या पुढचं इयर. मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं फक्त की समजा एक एक्झाम्पल की आता तुम्ही दहावीला ऍडमिशन घेतलंय तर इयर काय येईल 2021 ऍडमिशनच, आणि तुम्ही फेब्रुवारी मार्च मध्ये तुमची एक्झाम होईल म्हणजे ते कुठं जाईल 2022 मध्ये जाईल. म्हणजे ऍडमिशन इयर किती येतं 2021, पासिंग इयर येतं 2022. तसं जर एखाद्या विद्यार्थ्याने 2019 ला ऍडमिशन घेतलं असं दहावीला तर त्याचं ऍडमिशन इयर येईल 2019, पासिंग इयर येईल 2020 याप्रमाणे. हे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलंय, पर्टिक्युलर हेच वापरायचं नाही. तुमचं जे दहावीचं ऍडमिशन इयर असेल ते वापरायचं, ते तिथे एंटर करायचं. सर अटेम्प्ट सर्टिफिकेट अटेम्प्ट शक्यतो नसतील. अटेम्प्ट म्हणजे काय, दहावीला एखादा विद्यार्थी फेल झाला आणि त्याने नंतर पुन्हा रिपीटर म्हणून एक्झाम देऊन तो जर दहावी पास झाला तर त्याला दोन अटेम्प्ट होतात. जसं ऑक्टोबर आणि मार्च आणि ऑक्टोबर आपण म्हणतो ना वेगवेगळ्या दोनदा एक्झाम होतात तर त्याला अटेम्प्ट म्हणतात. अटेम्प्टचा तुमच्याकडे मला वाटतं प्रश्न असणार नाही. सर हा सर मला म्हणलं ना मागाशी मी सीबीएसई मधून दहावी केले मग मला डिजिटल कॉपी नाही ना भेटणार दहावीची रिझल्टची? दहावीची डिजिटल कॉपी आपण पाहूया. तू फॉर्म भरताना मला सांग बाकीची माहिती भर, ही जी आहे ही आपण पाहूया. जर नसेल अपलोड होत नसेल तर तुम्हाला कॉलेजकडून तुमचं मार्कशीट मिळतं, स्कूलकडून तुमच्या स्कूलकडून एक मार्कशीट मिळतं ज्यावरती स्कूलचा स्टॅम्प असतो, ते मार्कशीट तुम्हाला तिथे अपलोड करावं लागेल. हॅलो सर कॉलेजकडे सर एनटीटू साठी कोणती स्कॉलरशिप? ते तुम्हाला लिस्ट पाठवतो. एनटीटू साठी एनटीची स्कॉलरशिप आहे पाहिजे इथे दिलेल्या आहेत. एनटी साठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू व्हीजे एनटी स्टुडंट, मग एनटी 1 असो 2 असो 3 असो 4 असो 1 ते 4 सगळ्यांसाठी ही सेम स्कॉलरशिपचं नाव आहे, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू व्हीजे एनटी स्टुडंट. आणि त्याचं डिपार्टमेंट जे आहे ते डिपार्टमेंट आहे ओबीसी एससीबीसी व्हीजे एनटी अँड एसबीसी वेलफेअर डिपार्टमेंट. टीएफडब्ल्यूएस वाल्यांना मी सुरुवातीला सांगितलं टीएफडब्ल्यूएस वाल्यांना कुठल्याही स्कॉलरशिपला अप्लाय करायचं नाही. ते फक्त हॉस्टेलला जर राहत असतील तर हॉस्टेल मेंटेनन्स अलाउन्ससाठी अप्लाय करू शकतात, इतर कुठल्याही स्कॉलरशिपला. हॉस्टेलसाठी पण हीच प्रोसेस ना सर? प्रोसेस हीच आहे, प्रोसेस ना प्रोसेस हीच आहे, प्रोसेस वेगळी काय नाही. प्रोसेस हीच आहे, रजिस्ट्रेशन, त्यानंतर प्रोफाईल कम्प्लिशन आणि नंतर त्या पर्टिक्युलर स्कीमला अप्लाय करतात. Yes, there are lot of questions in the chat box. You just note down the solution for those, and at the end of this last session, after Thursday sir's session, we will continue. The students, those who have queries, will wait and clear their queries at the end. Okay. By then, you can find the solution or the keep the answers with you for the questions that are put in the chat box. There are a lot of questions. So there are a lot of questions related to MahaDBT. Yes, sir. Yeah. Okay. Students, you can continue. Sir will be available after the last session. You can stay and ask the difficulties or any required things for applying for the scholarships. Okay. Valke madam? Yes ma'am. You can continue for the next session. Might be sir is waiting. Yes ma'am. So I would like to thank Sherke sir for his valuable information, and this is actually a mysterious area which is much more clarified. Thank you sir. Now I invite Tarade sir. Good afternoon sir. Wait madam. Wait. Few seconds madam. Yes sir.